नमस्कार मित्रांनो, आज 19 मार्च 2021, आज मध्यरात्री 12 पर्यंत, 19 मार्च मध्यरात्री 12 नंतर, 20 मार्च पहाटे 5 पर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारा पडण्याची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, याविषयी छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. मित्रांनो, जो काही कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेला आहे, त्याची तीव्रता वाढत आहे, त्यामुळे आज रात्रीपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन पावसासाठी सुरुवात होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात चक्रीय वारे स्थिती सक्रिय झाली आहे. उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागात कमी दाबा क्षेत्राची जी तीव्रता आहे ती वाढली आहे. ही स्थिती मागील 4 ते 5 दिवसापासून कायम असल्याने कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्रीय स्थितीने राज्यातील व परिसरातील असलेल्या भागातील भूपृष्ठावर असलेले हवेतील बाष्प ओढून घेतल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. चक्री स्थितीचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून मित्रांनो 1.5 किलोमीटर उंचीवर आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने विदर्भात बहुतांश भागामध्ये मित्रांनो आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे पाऊस झालेला आहे. तर मित्रांनो, आज मध्यरात्रीसुद्धा जो काही विदर्भाचा परिसर आहे, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व परिसरामध्ये मित्रांनो सोसायट्याच्या वाऱ्यासह काही काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे, तर तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता नाकारता नाही. या भागामध्ये शक्यता कमी आहे. आज मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भागांमध्ये मित्रांनो आज मध्यरात्री ठिकठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये सोसायट्याचा वारा किंवा वादळी पावसाची शक्यता आहे. हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भाच्या या परिसरामध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद वगैरे या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, तर तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तसेच मित्रांनो, पुणे विभागामध्ये सकाळी हलक्या पावसाची हजेरी लागलेली आहे. पुण्याच्या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, तर तुरळक भागामध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस, तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर नाशिक, अहमदनगर आणि जळगावच्या मुख्यत्वेकरून जळगावचा जो काही दक्षिणी भाग आहे, दक्षिणी भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर इतरत्र मित्रांनो, कोकण विभागामध्ये आज कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर गोव्यामध्ये सुद्धा कोरडं वातावरण राहण्याची आज शक्यता आहे आज मध्यरात्री. तर इतरत्र या भागांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी, सर्व भागामध्ये हा पाऊस नाही आहे, तुरळक भागामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया शेकडूसोबत, तोपर्यंत नमस्कार.